एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही स्वर्गीय आनंद दिघे यांच्याप्रमाणेच घात करण्याचा कट आखण्यात आला होता असा खळबळजनक आरोप सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या, त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे अशी शिफारस पोलिसांनी स्वतःहून केली होती. तरीही त्या फाईलवर सही करण्यात आली नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याचा मार्गावर उभं करणं असं होतो. एकनाथ शिंदे हे सर्व डावपेच ओळखून होते. या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे खंबीर होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिघे पॅटर्न वापरला जाणार अशी चर्चा त्यावेळी सुरू असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ते रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. दिलं होतं ना नक्षलिस्टचे धमक्या शिंदे साहेबाला कशाच्या माध्यमातून? कोण देत होतं धमक्या? मग जेव्हा पोलिसांनी झेड प्लस यांना सुरक्षा दिली पाहिजे असं जेव्हा स्वतः रिकमेंड केलं, त्या फाईलीवर सही का केली नाही? काय कारण होतं? आपला एक सहकारी जो गडचिरोलीमध्ये लढतोय, जो नक्षलिस्टशी सामना करतोय, त्याच्या धमक्या येत आहेत, पत्र येत आहेत, माणसं येत आहेत, तरी त्यांना झेड प्लसची सुरक्षा नाही. परंतु ते एकनाथ शिंदे होते, त्या ह्या सर्व डावपेचाला ओळखून होते आणि ज्या पद्धतीने ते स्वतः उभे राहिले, अहो या सगळ्या लढायातून गेलेले हे आम्ही शिवसैनिक आहोत, म्हणून आम्हाला भीती वाटण्याचं काही कारणच नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.